विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सुरू। आदरणीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाने आजपासून सोलापूर शहरामध्ये नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याबाबत ठिकठिकाणी प्रबोधन चालू आहे। यामध्ये वाहतूक शाखेचे, पोलीस स्टेशनचे, RTOचे अधिकारी कर्मचारी तसेच RSPचे विद्यार्थी सहभागी होऊन शहरातील विविध चौकामध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना थांबवून प्रबोधन करत आहेत। रस्त्यावर तासनतास थांबून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कष्ट करत आहेत। लोकांना मुख्यालयामध्ये समक्ष नेऊन त्या ठिकाणी त्यांना काउन्सिलिंग केलं जात आहे। याचा सर्वसामान्य जनतेवर चांगला परिणाम आणि प्रभाव होताना दिसत आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण ही गाडी पाहत आहात, छत्रपती शिवाजी महाराज मोटार ड्रायव्हिंग स्कूलची गाडी आहे। या गाडीची नेमप्लेट चुकीच्या पद्धतीची आहे। यामध्ये जो नंबर टाकण्यात आलेला आहे तो चुकीचा आहे। ज्या ठिकाणी फक्त नंबर प्लेट असायला हवी त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकलेला आहे। यामुळे अपघात करून जाताना वाहन चालकाच्या मनामध्ये कन्फ्युजन होऊन निश्चित नंबर मिळू शकत नाही, तर हे अतिशय चुकीचं आहे। तर माझी सर्व जे मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे चालक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही नवीन विद्यार्थी तयार करता, त्यांना शिकवता, तर त्यांना चांगल्या प्रकारे वाहतुकीच्या नियमांचं मार्गदर्शन करा। चुकीचं मार्गदर्शन करू नका, कारण तुम्ही जे कराल ते स्वतः पुढं ते करणार आहेत। त्यामुळे तुमच्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये योग्य प्रकारे मार्गदर्शन व्हावं अशी सर्व मोटार ड्रायव्हिंग वाहन चालकांना माझी आग्रहाची विनंती आहे। आता या वाहन चालका मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे मालक आहेत, त्यांना आम्ही योग्य ती समज दिलेली आहे की यापुढे असा प्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल आणि आता आम्ही नंबर प्लेट त्यांच्याकडून बदलून घेऊन त्यानंतर गाडी रिलीज करणार आहोत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।